नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आपल्यासमोर नोटिफिकेशन आहे एक आय टी आयच्या ॲडमिशन संदर्भात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओचं टॉपिक असणार आहे आय टी आयचे ॲडमिशन आणि याच्यामध्ये आपण प्रवेशासाठीच्या सु ज्या सूचना आहेत त्या सर्व बघणार आहोत तर आपण बघू शकता या ठिकाणी की बारा जून दोन हजार तेवीसपासून हे जे आय टी आयचे ॲडमिशन आहेत हे चालू झालेले आहेत तर ह्याचे शेवटचे दिनांक किती असेल फीज किती असेल आणि बाकीची इतर प्रोसेस कशी असणार आहे आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे आपल्याला इतर यासारखे जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आय टी आयच्या ॲडमिशन संदर्भात जर काही प्रश्न असेल काहीही तर आपल्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहेच आपण त्या ठिकाणी नक्की कमेंट करा तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही जी सूचना आहे ती आपण बघत आहोत तर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती असणार आहे ऑनलाईन तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे ॲडमिशनसाठी आपल्याला या वेबसाईटवर जावं लागेल ही वेबसाईटवर गेल्याशिवाय नंतर आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर टाकणे गरजेचं आहे त्या ठिकाणी आपला मोबाईल व्हेरिफाय करण्यासाठी आपल्याकडून ओ टी पी घेण्यात येईल आणि पुढे हा जो नंबर आहे याच नंबरवर आपल्याला सर्व सूचना ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत त्याच्यामुळे हा नंबर चालू आपल्याकडे असणारा नेहमी चालू असणाराच नंबर टाका जेणेकरून पुढे ॲडमिशन प्रोसेसला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन के केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून ऑप्शन मिळेल याच फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला जी डिटेल्स आहेत त्या भरायच्या आहेत पूर्ण डिटेल्स आपल्याला भरावे लागणार आहेत थी या ठिकाणी आपल्याला दहावीला मिळालेले जे गुण आहेत ते जसाच तसे टाकणे अनिवार्य असणार आहे त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना आपल्याकडे आपली जी दहावीची मार्कशीट आहे ती असणे गरजेचे आहे त्यानुसारच आपलं नाव टाका आणि त्या मार्कशीटवर जशा पद्धतीने आपल्याला विषयामध्ये गुण मिळालेले आहेत तशाच पद्धतीचे गुण या ठिकाणी आपण टाकू शकता तर व खाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी फीजसुद्धा सांगण्यात आलेली आहे तर फीज किती असणार आहे तर राखीव प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी कॅटेगरी वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये एवढी फी असणार आहे जे महाराष्ट्रामध्ये रा रहिवासी असणार आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये एवढी फी असणार आहेत जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी आणि जनरल कॅटेगरी अनरिझर्वड राखीव कॅटेगरीसाठी दीडशे रुपये एवढी फी असणार आहे हे झालं महाराष्ट्र राज्यापुरतं आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील जर उमेदवार असतील जसं की आपल्या चॅनलवर व्हिवर्स आहेत याच्यामध्ये गुजरात आणि दादरा नगर हवेलीचे सुद्धा काही व्हिवर्स आहेत तर त्यांच्यासाठी फीज जी आहे ती तीनशे रुपये असणार आहे आणि जे बाकीचे इतर आहेत म्हणजे अनिवासी भारतीय त्यांच्यासाठी पाचशे तर अनिवासी भारतीय तर कोणी आपल्या चॅनलवर येणार नाही आहे पण आलंच तर त्यांच्यासाठी पाचशे रुपये एवढी फी असणार आहे तर मित्रांनो ही फी आपल्याला ऑनलाईनच भरावी लागणार आहे आपण रजिस्ट्रेशन सर्वात आधी केलं त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करून ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे ज्या ठिकाणी सर्व डिटेल्स आपल्या टाकायचे आहेत पर्सनल डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स आपले एज्युकेशन म्हणजेच दहावीचे मार्क्स आणि जुनं जर काही आपण आधी आय टी एल ॲडमिशन घेतलं असेल वगैरे त्या सर्व टाकल्याच्यानंतर पेमेंट केलं आणि पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन जो आहे तो फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे तो डाउनलोड करून घ्या आपल्या जे फीज भराल त्याचीसुद्धा एक रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करायला ऑप्शन मिळेल तर ती डाउनलोड करून घ्या आणि फॉर्म डाउनलोड करून झाल्याच्यानंतर दोन्हींची प्रिंट आहे ती घ्या आणि त्याच्यासोबत काही डॉक्युमेंट्स जोडा डॉक्युमेंट्स कुठले असतील ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजेलच तर प्रिंट घेतल्याशेनंतर आपल्याला काय करायचं आहे प्रिंट केल्यानंतर आपल्याला या प्रिंट आणि याच्यासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडून आपल्या जवळचं जे आय टी आहे त्या ठिकाणी नेऊन आपलं फॉर्म आणि त्याच्यासोबत असलेले फीज भरल्याची स्लिप त्याच्यासोबत जोडलेले डॉक्युमेंट्स हे घेऊन नेऊन जमा करायचे आहेत आणि हे नंतरच आपल्याला जो आपला फॉर्म आहे तो कन्फर्म होणार आहे mm -hmm. पुढे बघितलं तर मित्रांनो फॉर्म सबमिट तिथं केलं तर त्या ठिकाणी पूर्ण पडताळणी होईल आपले जे दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र वगैरे आहेत त्यांची तपासणी केली जाईल जर काही चेंजेस असतील काही बदल असतील तर त्या ठिकाणी सेंटरवरून सांगण्यात येतील की अशा अशा पद्धतीचे बदल आहेत ते करून घ्या मग ते आपल्याला परत लॉग इनमध्ये जाऊन चेंजेस करून आणि परत प्रिंट काढून आय टी आयमध्ये जावं लागेल पण जर का व्यवस्थित सर्व असेल काही चुकीचं नसेल तर त्या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला जाईल ॲप्लिकेशन कन्फर्मेशनचं जा जी एक स्लिप आहे ती देण्यात येईल त्या ठिकाणावरून तर मित्रांनो ही तर झाली ॲडमिशनची प्रोसेस म्हणजेच फॉर्म सबमिट करण्यापर्यंतची आणि आपलं ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते कन्फर्म होण्यापर्यंत तर आपण आता या ठिकाणी समजून घेऊया डेट किती असणार आहे शेवटची कारण आपल्यापैकी अनेक विद्यार्थी असे असतात शेवटची डेट जवळ आल्याशेनंतरच फॉर्म भरत असतात तर मित्रांनो आपण बघू शकता आपण आधी मी आधी सांगितल्याप्रमाणे बारा जूनला फॉर्म सुरू झालेले होते आणि हे आता अकरा जुलैपर्यंत चालू राहणार आहेत ऑनलाईन या यामध्ये आपल्याला फॉर्म भरावं लागणार आहे जर काही एडिट वगैरे असेल तर तेसुद्धा आपल्याला बारा जून ते अकरा जुलै या वेळेमध्येच करता येणार आहे त्याच्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे तर मित्रांनो आपण जो भरलेला फॉर्म आहे तो अकरा जुलैपर्यंत कन्फर्म होणार आहे म्हणजे जर का आपण मागे पुढे फॉर्म भरला असेल आपला जर कन्फर्मेशन अजून झालं नसेल तर अकरा जुलैच्या आधी ते कन्फर्मेशन नक्की होणार आहे त्याच्यानंतर बघितलं तर, तर आपल्याला प्रवेश अर्जासाठी जी पात्रता फेरी आहे त्याच्यानंतर गुणवत्ता यादी आहे वगैरे या सर्व जे डेट्स आहेत ते या आपल्याला पी डी एफमध्ये बघायला मिळतील ही पी डी एफ जी आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन त्या ठिकाणी जाऊन आपण पूर्ण डिटेल्स बघू शकता फक्त या ठिकाणी आपली का आपण काही महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या बघूया जसं की बारा जूनपासून अकरा जुलैपर्यंत फॉर्म चालू राहणार आहेत आणि त्याच्यानंतर जी पहिली लिस्ट आहे मॅरि गुणवत्ता यादी म्हणजे प्रवेश फेरी ती एकवीस जुलैला लागणार आहे त्या लिस्टमध्ये आपलं नाव आल्याच्यानंतर आपण ॲडमिशन म्हणजे आय टी आयवर जाऊन आणि आपले डॉक्युमेंट्स वगैरे जमा करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करू शकता तर राहिला प्रश्न डॉक्युमेंट्स तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील तर मित्रांनो डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत दहावीचं मार्कशीट जे रिक्वायर्ड असेल ते आणि जर का आपण बारावी वगैरे केलं असेल तर त्याचीसुद्धा मार्कशीट आपल्याला लागेल या फॉर्मसोबत त्याच्यानंतर आपलं जर आपण कॅटेगरीमध्ये रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर आपलं कास्ट सर्टिफिकेट लागेल सोबतच जर का डोमिसाइल असेल डोमेसाईल सर्टिफिकेट तर ते लागणार आहे आधार कार्ड लागेल तर यासारखे डॉक्युमेंट्स जे आहेत ते घेऊन आणि लिव्हिंग सर्टिफिकेट तर ते घेऊन आपल्याला आय टी आयला व्हिजिट करायचं आहे तर मित्रांनो हेच आहेत फॉर्म सुरू झालेले आहेत डेट आपण बघितलेली आहेच डेट संपायच्या आधी आपण आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या म्हणजेच फॉर्म भरून घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये थांबूया था इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत